मोठ्या साईजमध्ये झालेले आहेत, तर विचार करतो आहे की नाही रिव्हील नाही करत, बघूया साईज चांगली झाली आहे। आणि ही वेंगुर्ला ची बाग आहे, ही पूर्ण वेंगुर्ला आहे, 4 नंबर 7 नंबर। शुभप्रभात मंडळी, सकाळची आहे ना 9 वाजलेले आहेत आणि आता आपण आलो आहेत पुन्हा बागेमध्ये, आलो आहेत, काम चालू झालेलं आहे, म्हणजे आता दुसऱ्या बागेमध्ये काम चालू आहे। पहिल्या बागेमध्ये आहे ना 2 दिवस काम केलं, मशीन खराब झाली, लांजायला नेली आणि परवा दिवशी आणली आहे, तर वरती जाणार होतो पण त्या अगोदर आपली रस्त्याच्याच बाजूला आहे ना, म्हणजे वाडीमध्येच आपली जागा आहे, तर तिथे काम करूया जेणेकरून ती मशीन आहे ना चालू आहे की नाही ते पण समजेल। खराब झाली तर परत जाता पण येईल लांजायला, म्हणजे कुठला प्रॉब्लेम झाला तर। पण आवाज येतो आहे ना मागे, तर काम चालू झालेलं आहे। तर हे बघा, ही आहे इथे रस्त्याच्याच बाजूला आपली जागा आहे, काजूची आहे फक्त, वेंगुर्ला आहे। आता चाललो आहे आणि या बागेमधून आपण एक व्हिडिओ बनवलेला, म्हणजे लाकूड घेऊन चाललेलो बाबा आणि आम्ही सर्वजण होतो, तर हे राहिलं होतं म्हणून पुन्हा गेलो आणि घेऊन आलो आहे घरून। झोप भरपूर येते कारण की ना काल मॅच होती राजापूरला, तर थोडीच मॅच म्हणजे फायनलपर्यंत बघितलीच नाही, सेमी फायनल बघितलं आणि निघून गेलो, खूप दमलो होतो। कारण की ना आता आहे ना झोप पूर्ण नाही झाली तर मग अजून त्रास होणार, त्यापेक्षा मग लवकर आलो आणि झोपलो। हे बघ अशी पायवाट आहे, म्हणजे चिऱ्याचं बांधकाम केलेलं आहे खालून वरती येण्यासाठी। खरोखर आपण भाग्यवानच कोकणवासी की आपल्याला कोकणामध्ये स्वतःची तर आंब्याची बाग आहे, काजूची बाग आहे, पण असा जो रस्ता आहे या रस्त्यामधून चालायची जी मजा असते ना ती वेगळीच आहे। आणि इथे आपली बाग आहे रस्त्याच्याच बाजूला, सामान पिढीचं ठेवलंयस ना, या बागेमध्ये एवढं गवत नाही आहे, बारीक बारीक गवत आहे, बॅग ठेवतो इथे, पाण्याची बॉटल। काय झालं, ही आपली बाग आहे, तर ह्या बागेमध्ये मी शूट केलं नव्हतं, फक्त लाकडं गोळा करायला आलो होतो ना तेवढं शूट केलं होतं त्यावेळी। हो, आणि हा आपण आहे ना बेल्ट घेऊन आलो आहे, नवीन बेल्ट आहे, आणि सांतरी आपल्या मशीनला आहे ना बराच खर्च आला, पण ठीक आहे, मेंटेनन्स असणं गरजेचं आहे, सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे, पण झालं बऱ्यापैकी झालेलं आहे सर्व्हिसिंग। कसं आहे रे ते परफॉर्मन्स, कसं आहे आता रिपेअर नंतर? चांगलं आहे, व्यवस्थित म्हणजे पहिल्यापेक्षा चांगली चालते आहे। संदीपचा नंबर डिस्प्लेला देतो, नक्कीच त्याला कॉन्टॅक्ट करा। आता आपण थोडीशी बाग फिरूया, इथे एवढं गवत नाही आहे, त्या साईडला खाली एक गवत आहे इकडे, कारण की मशीन टेस्ट करणं गरजेचं आहे, कारण की हा जो डोंगर दिसतो आहे त्या डोंगराच्या त्या साईडला सडा आहे। हे बघा, ही आहे आपली काजूची बाग, आणि हे बघा काजू आता बऱ्यापैकी साईजचे झालेले आहेत, त्या दिवशी आले तर छोटे होते हे, पण आता चांगल्या साईजप्रमाणे झालेले आहेत। आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला खरोखर आयतं भेटलेलं आहे, आई वडिलांनी केलं आहे, आजोबांनी केलं आहे म्हणून आम्हाला भेटलेलं आहे, नाहीतर आता शक्य नाही आहे। ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तोच व्यक्ती आता आंबा काजूची बाग घेऊ शकतो, जागा घेऊ शकतो, पण आता जागा कोण विकत नाही असं झालेलं आहे, आणि जागा विकायची पण नसते मुळात। हे बघा इथे पण मला वाटतं पुढच्या महिन्यापासून काजू तयार होईल, काय सांगता येत नाही, लवकर पण होईल कारण की थंडीवर पण डिपेंड आहे। फक्त देवाकडे प्रार्थना करतो शेतकऱ्याचं नुकसान नको होऊ दे, पाऊस पडू नये, पाऊस पडला तर खूप प्रॉब्लेम होतो, मोर काळा होऊन जातो, म्हणजे हा तुरा आहे ना पूर्ण काळा होऊन जातो, आणि मी फवारणी वगैरे काहीच करत नाही, 1 रुपयाची फवारणी करत नाही,
कारण की एकदा सवय लागली ना फवारणीची तर खूप प्रॉब्लेम होतो। हे बघा चांगल्या प्रकारे साईजचे झालेले आहेत। फवारणी करायचीच नसते, जीवामृत वगैरे असेल ना तेच द्यायचं असतं। पण ना सर्वांना सांगतोय फवारणीने खूप त्रास होतो असे म्हणतात, मी तर अजून कधी यूज नाही केला म्हणून मला त्याचा अनुभव नाही आहे। पण मी एक सांगेल जीवामृत वगैरे असेल ना तेच वापरा। ही आपली काजूची बाग आहे आणि हे सर्व गवत आहे ना काढून त्या इथे टाकावं लागणार आहे। इथे पण साईज बघा मोठ्या साईजमध्ये झालेले आहेत। तर विचार करतोय की नाही रिव्हील नाही करत, बघूया साईज चांगली झाली आहे। आणि ही वेंगुर्लाची बाग आहे, ही पूर्ण वेंगुर्ला आहे, 4 नंबर 7 नंबर। बघा साईज बघा, प्रत्येक झाडावर आहे ना दोन चार काजू आहेत म्हणजे असे। इथे पण आहे बऱ्यापैकी आहे। ह्याला पूर्ण दिवस जाईल, गवत एवढं नाही आहे पण तरीसुद्धा आहे ना थोडा टाईम जाणारच ह्याला आपल्याला वाटतं, कारण की मी स्वतः जवळून बघितलं 2 दिवस की टाईम लागतोच। कारण की जो करणारा व्यक्ती आहे तो पण माणूसच आहे, तोही जमतो आपणही जमतो। पण इथून लवकर होऊन जाईल हे लवकर, म्हणजे मला वाटतं की दुपारपर्यंत होऊन जाईल। आणि दुपारी झालं की समोरचा जो डोंगर दिसतो आहे ना त्या डोंगराची इथे जायचं, तिथे गुडघ्याची धोंड म्हटलं जातं, तिथे पण छोटीशी जागा आहे, तिथे पण सांग तरी 4-5 काजूची झाडं आहेत मोठी, तर तिथे पण असं गवत असेल वाटतं, असेल तर ते पण साफ करून घेईल। मशीनचं टेस्ट करणं गरजेचं आहे आज। तर मी एक सर्वांना सांगेन की मशीन तुम्ही घेतल्यानंतर टेस्ट करा, जवळची तुमची कुठली बाग असेल ना तिथे ना गवत कापून वगैरे घ्या। कुठलंही म्हणजे ही ग्रास कटर असो किंवा तुमची चेनसो असो, कुठलीही मशीन असो तर जवळ टेस्ट करा, जेणेकरून तुम्ही लांब गेल्यानंतर ती मशीननी परत प्रॉब्लेम दिला तर वाहतूक जाणं येण्याचं म्हणजे तिथे गाडी जात नसेल तर अंग मिळत असेल तर त्रास तुम्हालाच होऊन जाईल। म्हणून सांगतो जवळ टेस्ट करा ते उत्तम राहील। एक सांगतो 1 महिन्यापूर्वी आलो होतो, 20-25 दिवसापूर्वी, आणि आता आलो आहे आणि त्याच्यामध्ये बरं वाटलं मला बघून। ज्यांच्या बागा आहेत ना त्यांनी कृपया करून आहे ना बागेकडे लक्ष द्या आणि उत्पन्नाची बाबी निर्माण करा। आणि तुमच्या बागेमध्ये किती उत्पन्न येते, आंबा काजू काही लावलं असेल तर कोकणवासियांना महाराष्ट्र सर्व मंडळी सांगतोय की आज माझं हे झाड आहे ना हे माझ्या हक्काचं आहे। तर जे 2 फळ देईल 3 फळ देईल म्हणजे काजू 2-3 दिलं तरी आपलं ते स्वतःचं हक्काचं आहे, थोडंसं लक्ष द्या तुम्ही। कारण की आहे ना आपल्या बागेकडे लक्ष असणं गरजेचं आहे, थोडं जबाबदारी आपण पण घेणं गरजेचं आहे। लहानपणापासून मी मुंबईलाच होतो, शिक्षण वगैरे सगळं मुंबईला, पण आता 3 वर्ष झाले लॉकडाऊनने आहे ना कोरोनाने ना सर्व दाखवून दिले की गाव काय असतं आणि आपले जी झाडं आहेत त्याच्यातून आपल्याला किती उत्पन्न येतं त्याचा थोडा का नाही अभ्यास आपल्याला शिकवलेला आहे या कोरोनाने। म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतोय की तुमची जागा असेल ना त्यामध्ये उत्पन्नाची बाबी निर्माण करा, झाडं लावा वगैरे। हां पकड नाही आणली पण आहे ना एक खरं सर्वांना सांगतोय उत्पन्नाची बाबी निर्माण करा। बघा रान किती वाढलं आहे, तुम्हाला वाटत असेल कमी आहे पण हे रान वाढलं आहे। आणि इकडचा जो परिसर आहे ना हाही क्लीन आहे बऱ्यापैकी आहे। मला वाटतं आहे ना की या झाडांची जी सावली पडते ना त्याच्यामुळे गवत आहे ना या कुठलं अन्य रान जे वाढत नाही आहे। पण मला असं वाटतं की कोणीतरी काढल्या की काय समजत नाही आहे, कारण की गेल्या वर्षी भरपूर होतं, यावर्षी मला कमी दिसतं आहे का ते कळत नाही आहे। बघा तिकडचा जो परिसर बघा, हे सूप पाहिजे हे असं स्वतःच्या बागेमध्ये फिरायचं। गवत बघा किती वाढलं आहे, हे साफसफाई करायचं आहे आपल्याला, चांगल्या प्रकारे करून घ्यायचं आहे हे गवत। आता सांगितलं संदीपला की सर्व काढून घ्यायला, फक्त जी झाडं असतात ना ओली, तर हे बघा अशी ओली झाडं असतात ना तर ते मशीनमध्ये अडकून मशीन खराब होऊ शकते, फक्त गवत आहे ते आपल्याला काढून घ्यायचं फक्त।
हे बघा हे खाली असे झुकलेले आहेत, म्हणून पहिलेच ह्याला आहे ना कोंडा खालून लावला असता ना तर हे झाड सरळ गेलं असतं. ही आहे भात शेती आहे. तर पहिले म्हणजे आम्ही नाही शेती करायचो, पण आम्ही मामांना देतो, कारण की आजीचं जे माहेर आहे ते इकडे जवळच आहे, तर त्यांना सांगायचो आम्ही तुम्ही करा म्हणून. आणि त्या थोडंसं आम्हाला काय 20-30-40% आम्हाला द्यायचे. आणि नंतर मग आम्ही याच्यामध्ये आंबा काजू लावला आहे, म्हणजे एक काजू लावलेला आहे पूर्ण, आणि इथे 1-2 झाडं आहेत फक्त आंब्याची. तर इथे कलम होतं, ते कलम तुटलं आणि कलम चांगलं केलं होतं. ॲक्च्युली आहे ना मोठं आंब्याचं झाड होतं, त्याला कलम केलं होतं, पण कलम काय झालं नाही, त्याला बुरशी लागली आणि ते मेलं. आणि फणस बघा, छोटे फणस आलेत. कोणाला फणस पाहिजे असेल, तळलेले गरे किंवा फणस, नक्कीच कॉन्टॅक्ट करा. यावर्षी आता आपल्याकडे गाडी तर आहे, 4-व्हीलर आहे, तर मी नक्कीच यावेळी चांगलं नियोजन करायचं. आपल्याला फुल नाही पण पाकळी तरी आपल्याला भेटणं गरजेचं आहे. फक्त माणसं भेटत नाही आहे खरोखर गावामध्ये, आहे ना कुठेच माणसं भेटत नाही आहे. म्हणून आपल्या कोकणामध्ये आहे ना बाहेरून लोकं आलेले आहेत, म्हणजे नेपाळी लोकं आलेले आहे. हे मोठं दुर्दैव आहे की गावामध्ये माणसंच भेटत नाही आहे, कारण की माझा अनुभव आहे. कृपया करून कमेंटमध्ये मला सांगा, ज्यांना काम पाहिजे असेल तर मला आहे ना जोडपं पाहिजे. कोण माझ्या बागेमध्ये म्हणजे माझ्या बागेचा जे सांभाळ करत असेल ना आंबा काजू, तर मला जोडपं पाहिजे, कारण की ते काजू पण घेऊन येतील, गोळ्या पण करतील, तर मी त्यांना चांगला मोबदला पण देईल, त्यांना नोकरी देईल. तर असं कोण असेल ना आपल्या मराठी माझं, कारण की मी आमच्या इथे बरेच जणांना विचारलं तर मला कोणच भेटला नाही आहे. कारण की नेपाळी लोकांना ठेवायचं म्हटलं तर थोडंसं डाऊट वाटतं आहे. जी तरुण मुलं आहेत त्यांना नोकरी पाहिजे आहे, तर नक्कीच मला कमेंटमध्ये करा, मेसेज करा, नंबर पाठवा तुमचा. नक्कीच मी तुम्हाला आहे ना फुल नाही पण पाकळी जाईल, कारण की मी सांगतरी तुम्हाला आहे ना 7-8 हजारापर्यंत तुम्हाला पगार देऊ शकतो दर महिन्याला. तर कृपया करून सध्या मी शिकतो आहे आणि माझ्याकडे तेवढा उत्पन्न पण नाही आहे, पण तरीसुद्धा मी आपल्या हाताखाली 1-2-3 मंडळी ठेवायचा माझा प्रयत्न चालला आहे. तर कोण असेल ना ज्यांना नोकरी पाहिजे असेल तर 7-8 हजारामध्ये तर नक्कीच मला संपर्क करा, कारण की 10-12 हजार रुपये एवढं नाही आहे माझ्याकडे, पण मी प्रयत्न करीनच येता शक्य झालं तर. पण कमेंटमध्ये मला सांगा की ज्यांना नोकरी पाहिजे असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा मला. इथे तुम्हाला राहण्याची सोय पण होऊन जाईल आणि प्लस तुम्हाला आहे ना पाणी पण घराच्याच बाहेर आहे, सर्व तुम्हाला भेटून जाईल. जेवणाचं कसं काय करायचं ते नक्कीच आपण फोनवर नियोजन करूया, कसं काय मॅनेज करता येईल ते. पण कमेंटमध्ये सांगा मला की कोणाला नोकरी पाहिजे असेल तर.